यमकनमर्डी पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत महामार्गावर 4 किलो 900 ग्रॅम सोने तस्करी प्रकरणी सीआयडी इन्व्हेस्टिगेशन टीमने उत्तर विभागाचे तत्कालीन आयजीपी राघवेंद्र सुहास यांना नोटीस बजावली आहे अशी माहिती मिळाली आहे। तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयजीपी राघवेंद्र सुहास यांनी कोरोना प्रादुर्भावाचे कारण पुढे करत चौकशीसाठी हजर होण्यासाठी आयजीपी राघवेंद्र सुहास यांनी सीआयडी पथकाकडे थोडा वेळ मागितला आहे। सीआयडी टीमने सेटलमेंट मास्टर चारही बाजूंनी सापडल्याने त्याच्या विरोधातही 3 गुन्हे दाखल केले आहेत। 4 प्रकरणांचा सीआयडी टीम तपास करत आहे। यमकनमर्डी पोलीस स्टेशनमध्ये महामार्गावरील कारवर घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत संकेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे।